पनवेल शहरासह कामोठे नेरुळ सीबीडी वाशी कोपरखेडणे एपीएमसी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेलच्या पथकाने खांदेश्वर रेल्वे स्टेशनहून खांदा कॉलनी सिग्नलकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून त्याला जवळपास दीड लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती याबाबत गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश कवळी यांच्या नेतृत्वाखालील पथका ने, या गुन्ह्यातील आरोपींचा गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेण्यास सुरुवात केली असता हा आरोपी खांदेश्वर रेल्वे स्टेशनकडून खांदा कॉलनी सिग्नलकडे जाणाऱ्या ये रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाल्याने आरोपी हमजा काले खान उर्फ सुजित बंगाली याला सापळा रचून ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अकरा मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून जवळपास दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे